घटामधील धान्य दाट हिरवगार येण्यासाठी काही टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त ह्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि तुमचं धान्य देखील असंच घन दाट हिरवगार येईल, कुजणार नाही, सडणार नाही, पिवळं देखील पडणार नाही. नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी क्रांती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते. यावर्षी घटस्थापना ही 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी केली जाणार आहे. घटस्थापना अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. सर्वात अगोदर म्हणजे आपण घटासाठी जी माती घेतो ही माती लाल चिकन माती घ्यायची नाही, तर आपल्याला शेतातील काळी माती घ्यायची आहे. या मातीला प्रत्येक ठिकाणी वेगळ्या नावाने ओळखलं जातं. शेतातली रानातली जी माती आहे ती भुरभुरीत माती आपल्याला आणायची आहे. माती ही चिकन नसावी, त्यामध्ये थोडेसे खडे असावेत. माती ही आणल्यानंतर ओली नसावी. ओली माती असेल तर तुम्ही ती एका कागदावर किंवा एखाद्या वस्तूवर पसरवून टाकून घ्या आणि माती कोरडी करून घ्या. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण घट ज्यामध्ये बसवतो त्यामधून पाण्याचा निचरा होईल अशा पद्धतीची वस्तू जसं की टोपली, पत्रावळी तुम्ही वापरू शकतात. काही ठिकाणी केळ्याचं पान घेतात, काही ठिकाणी तामण घेतात, तर तामणामधून पाणी पाझरत नाही. तामण ठेवलं तर मोजकंच पाणी घालावं लागतं, पाणी बेताने वापरावं लागतं, याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर या पद्धतीचा घट तुम्ही टोपलीमध्ये किंवा पत्रावळीमध्ये मांडू शकतात. त्याच्या खाली तुम्हाला केळीचं पान आणि त्याच्या खाली तुम्हाला एक मोठं ताट ठेवायचं आहे, म्हणजे यातलं जास्तीचं पाणी हे निथरून खाली ताटामध्ये किंवा खाली असलेल्या भांड्यामध्ये येईल. दुसरी गोष्ट म्हणजे घटासाठी आपण जे धान्य घेणार आहोत हे धान्य चांगल्या क्वालिटीचं असावं, म्हणजेच टपुरं धान्य असावं. किडलेलं फोपसं धान्य तुम्ही वापरू नका, नाहीतर तुमचा घट हा चांगला उगवला जाणार नाही. धान्य चांगलं असेल तर घट देखील चांगला उगवला जातो. जसं शेतकरी शेतामध्ये बियाणं पेरतो, चांगलं बी असेल तर चांगलं पीक येतं, त्याच पद्धतीने आपल्याला चांगलं धान्य वापरायचं आहे. तुम्ही जर का बाजारातनं 5 किंवा 7 धान्याची पुडी आणत असाल तर आपल्याला तेवढंच धान्य टाकायचं नाही, तर आपल्या घरातील काही धान्य त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आपल्या घरातील तुम्हाला थोडेसे मुठभर गहू घ्यायचे आहे आणि हे गहू चांगले असावेत, हे धान्य आपल्याला या धान्यात मिक्स करायचं आहे. त्यानंतर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना ज्या वेळेत करणार आहात त्याच्या अगोदर 4 ते 5 तास अगोदर तुम्ही धान्य थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. धान्य जर का थोडंसं भिजलेलं असेल तर त्या धान्याला लवकर अंकुर फुटतात. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं धान्य, गहू हे भिजत ठेवायचे आहे आणि ज्यावेळेस घटस्थापना करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हेच धान्य वापरायचं आहे. दुसरं म्हणजे थोड्याशा भांड्यामध्ये पाणी घेऊन यामध्ये धान्य टाकायचं आणि जे धान्य खाली बसेल, जे वर धान्य येईल, वरचं धान्य आपल्याला काढून टाकून द्यायचं आहे आणि जे तळाला धान्य बसेल ते धान्य आपल्याला घटासाठी पेरायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धान्य पेरताना आपल्याला ते मातीमध्ये एकत्र मिक्स करायचं नाही आहे, तर घट बसवताना आपल्याला पत्रावळीवर मातीचा थोडासा लेअर द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं धान्य हे विरळ पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला त्यावर माती टाकल्यानंतर बाकीचं राहिलेलं सर्व धान्य आपल्याला घटाच्या बाजूने सर्व बाजूने एकसारखं गोलाकार पसरवून घ्यायचं आहे. धान्य सर्वीकडे एकसारखं पसरलं तर सर्वीकडे एकसारखं पीक किंवा घट उगवत असतो. ज्या ठिकाणी धान्य पडणारच नाही त्या ठिकाणी घट कसा उगवणार, त्यामुळे सर्वत्र धान्य एकसारखं पेरल्या जाईल याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. ज्या ठिकाणी बी पडलंच नाही त्या ठिकाणी त्याचं पीक कसं येणार याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी धान्य सर्वत्र एकसारखं पसरवून टाका. त्यानंतर त्यावर तुम्हाला मातीचा थोडासा थर द्यायचा आहे, 1/2 ते 1/2 इंचाचा तुम्हाला थर द्यायचा आहे. धान्य जास्त आतमध्ये तुम्हाला पेरायचं नाही, कारण जे धान्य आतमध्ये गेलेलं असतं ते लवकर उगवत नाही, त्याला वर येण्यासाठी हा टाईम लागतो. त्यामुळे धान्य वरवर राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. वर धान्य टाकल्यानंतर त्यावर फक्त हलकी माती आपल्याला पसरवून घ्यायची आहे.
धान्य टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी सर्वत्र स्प्रिंकल करायचं आहे, थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. माती ओली होईल एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे, मातीचा चिखल होईल एवढं पाणी वापरायचं नाही. पाणी जर का जास्त झालं तर धान्य सडतं, कुजतं, त्याच्यातनं घट हा उगवला जात नाही, अशा धान्याला मग वास येतो, बुरशी लागते. त्याचप्रमाणे जर का चिकट माती असेल तर या चिकट मातीमध्ये देखील घट हा चांगला उगवला जात नाही. मग तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीचं धान्य जरी घेतलं तरी चिकट मातीमध्ये घट लवकर उगवला जात नाही. यासाठी माती ही भुरभुरीत असावी, त्यामध्ये थोडेसे खडे असावेत किंवा वाळू मिक्स तुम्ही थोडीशी करू शकतात आणि अशा मातीमध्ये घट हा छान उगवला जातो. यानंतर घटाला पुरेसा प्रकाश, पुरेशी हवा मिळाली पाहिजे. जर का तुम्ही एका खोलीमध्ये घट मांडला असेल, त्या खोलीचा दरवाजा खिडक्या तुम्ही बंद करून ठेवल्या, तर अशा वेळेस अशा घटातील धान्य हे लवकर उगवत नाही आणि ते पिवळं पडतं. कारण घटाला देखील किंवा त्या धान्याला देखील उगवण्यासाठी त्याला पुरेशी हवा लागते, पुरेसा प्रकाश त्याला मिळाला पाहिजे, तरच धान्य हे चांगलं उगवलं जातं. सूर्यप्रकाश जर का तुमच्या घटावर पडत असेल तर तुम्हाला सकाळचा सूर्यप्रकाश हा तुमच्या घटावर पडू द्यायचा आहे, त्यासाठी तुम्ही खिडक्या दारे उघडे ठेवू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटाला घातले जाणारे पाणी. पहा, आपल्याकडं दररोज घटाला पाणी घातलं जातं, घटाला पाणी असलं तरी देखील पाणी घातलं जातं. यामुळे मातीत जास्तीचं पाणी होतं, त्याचा निचरा होत नाही आणि धान्य हे चांगलं उगवत नाही. अशा वेळेस तुम्ही घटामध्ये जर का पाणी असेल तर फक्त तुम्ही हाताने किंवा एका फुलाने घटावर पाणी शिंपडू शकतात, त्या दिवशी तुम्हाला घटाला पाणी घालण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला माती कोरडी वाटेल त्यावेळेस तुम्ही घटाला पाणी घालायचं आहे. एकदा जर का बीमधून धान्यातून जर का अंकुर फुटला, त्यानंतर तुम्ही घटाला लागल तसं पाणी हे घालू शकतात. बघा, जर का धान्य सडलं तर त्यातनं अंकुर हा फुटत नाही. घटाला अंकुर हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत बारीक फुटतो, तिसऱ्या दिवशी हा अंकुर मातीतनं बाहेर येतो आणि चौथ्या दिवशी हा अंकुर छान असा आलेला दिसतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हे धान्य चौथ्या दिवसाचं आहे. चौथ्या दिवशी बऱ्यापैकी एवढं धान्य उगवतं आणि एकसारखं सर्व बाजूंनी उगवतं. तुम्ही जर का ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं देखील धान्य हे छान उगवेल. यानंतर आपण जो घटाला दिवा लावतो, हा दिवा आपल्याला एकदम घटाच्या जवळ लावायचा नाही आहे. घटाच्या दिव्याच्या अग्नीने तुमचा हे धान्य खराब होऊ शकतं, त्यासाठी घटापासून थोडासा दिवा तुम्हाला हा लांब ठेवायचा आहे. याचप्रमाणे बघा, आपण घटामध्ये जो काळा घट मांडत असतो, काळं मडकं वापरत असतो, त्या मडक्यामधून देखील पाणी हे पाझरतं. काही वेळेला पहिल्या दिवशी अख्खं मडक्यातलं पाणी हे पाझरून जातं आणि त्यामुळे देखील मातीमध्ये जास्तीचं पाणी होतं. त्यामुळे तुम्ही घट बसवताना मातीमध्ये अगदी माती ओली होईल एवढंच पाणी टाकायचं आहे. जर का तुमचा घट पाझरत असेल तर त्या घटामध्ये, त्या मातीमध्ये त्याच दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी खूप पाणी झालेलं दिसेल. तर अशा वेळेस तुम्ही पाणी अजिबात वापरायचं नाही. जर का घटातलं पाणी पाझरलं नाही तर तुम्ही वरतून थोडंसं पाणी हे स्प्रिंकल करू शकतात किंवा टाकू शकतात. तर ह्या काही गोष्टी होत्यात. ह्या गोष्टी जर का आपण फॉलो केल्या तर आपला घट हा छान उगवेल, आपल्या घटातील धान्य हे पिवळं पडणार नाही, सडणार नाही. आणि असं देखील म्हणतात, ज्या घरामध्ये घट छान उंच हिरवागार उगवतो त्या घराची देखील भरभराटी होत असते. तर बघा, हे पहिल्यापासून बोलत आलेले आहे, त्याचप्रमाणे आपल्याला घटाची देखील काळजी घ्यायची आहे. तुम्ही घटाची काळजी घेतली नाहीच तर घटातील धान्य हे चांगलं कसं उगवणार. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील ही माहिती शेअर करा, म्हणजे त्यांना देखील याचा फायदा होईल. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.